त्याचवेळी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आणि डॉन अरुण गवळीची मुलगी गीता गवळी या मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देणार हे स्पष्ट झालंय. गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलंय. याआधी गीता गवळी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात होतं. गुरुवारी शिवसेना भवनातही त्यांनी हजेरी लावली होती, मात्र मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे शिवसेना भवनात गीता गवळी आणि एकनाथ शिंदे अनिल देसाई यांच्यातली बोलणी फिसकटली. यामुळे गीता गवळी निर्णय न घेताच सेनाभवनामधून परतल्या होत्या आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गीता गवळी यांना चर्चेसाठी वर्षा बंगल्यावर बोलावलं. गीता गवळींना स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमन पद देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. या मागण्या मान्य केल्यामुळे गीता गवळी आता महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देणार आहेत. त्याचवेळी भाजपातले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना अजूनही शिवसेना आणि भाजप यांची दिलजमाई होईल निदान मुंबईत महापौर पदासाठी असं वाटतंय. मुंबई महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा दोघे 200% एकत्र येतील, 200% न्यायाने आणि समन्वयानं कटुता टाळून एकत्र येतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. एकत्र येण्यासंदर्भात काही औपचारिक गोष्टी राहिल्या आहेत आणि त्या लवकरच पूर्ण होतील असं देखील पाटील म्हणाले आहेत. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना एकत्र येईल, न्यायाने आणि समन्वयाने हा प्रश्न संपेल. न्याय म्हणजे बीजेपी जे 82 आहेत त्यांचे 84 आहेत, जोड करणं हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पहिली टोटल जी आहे ती 82-84 आहे आणि ती पूर्वीच्या 34 इतकी कमी नाही आहे, त्यामुळे त्याला न्याय मिळेल. आणि समन्वयाने म्हणजे अशा अर्थाने की जुनं सगळं काढत न बसणं, सगळं विसरून अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे सगळं पार पडेल.